वाशीच्या थिएटरच्या लोकांची थिएटर विषयीची आस्था. अत्यंत अभिमान वाटतोय मला की एवढी काळजी घेतली जातीये. बालगंधर्व पुण्याचं जे थिएटर आहे त्यांनी थोडीशी इन्स्पिरेशन घ्यायला हरकत नाही. हाय नमस्कार, आता वाशीला आमचा प्रयोग आहे चार चौघीचा. सेट बीट लागतोय आणि वाशीत प्रयोग करायला आम्हाला नेहमी जास्त छान वाटतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण प्रेक्षक तर आहेतच, प्रयोग रंगतो हे पण आहे, पण त्याहीपेक्षा एक वेगळं चांगलं कारण म्हणजे वाशीच्या थिएटरच्या लोकांची थिएटरविषयीची आस्था. आणि आत्ता मी माईक चेक करायला जेव्हा आले तेव्हा मला दिसलं की स्वच्छता चालली आहे थिएटरची, आणि व्हॅक्युम क्लीनर घेऊन ही मंडळी प्रेक्षक येण्याआधी हे सगळं स्वच्छ करत आहे. आणि अत्यंत अभिमान वाटतोय मला की एवढी काळजी घेतली जातीये, एवढ्या निगुतीने हे काम केलं जात आहे. तुम्हाला इन जनरल थिएटर बघून सुद्धा अंदाज येईल की थिएटर किती सुंदर आहे. आणि अशा ठिकाणी, इतक्या स्वच्छ चांगल्या ठिकाणी आणि अत्यंत आस्थेनी प्रेक्षकांची आणि नाटकाची कलाकृतीची वाट बघितली जाते, अशा ठिकाणी नाटक करायला खूप मजा येते. तर आम्ही कलाकार मंडळी नेहमी कधी कधी तक्रारीसाठी प्रयोग करतो, कधी कधी त्याच्याविषयी सांगतो की असं आहे तसं आहे प्रॉब्लेम्स आहेत, पण आम्हाला असं वाटलं की वाशीचं कौतुक करावं की काय घडतं. रत्नदादा हे आमचे साऊंड दादा आहेत, आपण लाईव्ह आहोत. सगळ्या थिएटरमध्ये आपण प्रयोग करतो, काय काय कधी कधी होतं? गंधर्वला काय होतं प्रयोग करताना? तुम्हाला मच्छर आहे आणि तुम्ही इथे पिठात बसता तेव्हा अगरबत्ती लावूनच बस. हो ना, वाशीत कसं वाटतं प्रयोग करायला? एकदम सॉलिड. सिस्टीम वगैरे कशा आहेत सगळ्या? एकदम सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक आहे. इथे गंमत म्हणजे मेकअप रूम मध्ये, ये पार्थ, मेकअप रूम मध्ये काय आपलं सांगणार? टीव्ही लावलं. म्युझिक उत्कृष्ट गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काही थिएटर्समध्ये असा इश्यू अनुभवलेला आहे आम्ही की फीडबॅक्स नसतात, त्यामुळे स्टेजवरती कुठला सीन चालू आहे किंवा काय आपला क्यू आहे ह्याचा अंदाज बऱ्याचदा येत नाही. आपण चेंज करत असतो, काही टचअप करत असताना क्यूज आपला ऐकू जर आली नाही तर गडबड होऊ शकते. पण वाशीच्या थिएटरमधली खासियत अशी आहे की तिकडे स्क्रीन लावलेला आहे मोठा, जिथे तुम्हाला स्टेजवरती काय घडतंय ह्याचाही फीडबॅक असतो व्हिज्युअल, आणि ऑडिओ पण चांगला आहे तिकडचा, त्यामुळे गडबड कुठल्याही पद्धतीची होत नाही. आणि ज्या पद्धतीने वाशी हे एक शहर ज्या पद्धतीने चांगल्या प्लॅन्ड पद्धतीने वसलेलं आहे, त्याच पद्धतीने इथलं नाट्यगृहही खूप उत्तम रित्या सांभाळत आहेत ती लोक. कादंबरी विष्णुदास भावे थिएटरमध्ये आहोत आणि खूप ओव्हरव्हेलमिंग वाटतं हे सगळं बघताना. स्वच्छतेची एवढी काळजी घेतली जाते. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की बालगंधर्व पुण्याचं जे थिएटर आहे त्यांनी थोडीशी इन्स्पिरेशन घ्यायला हरकत नाही, कारण तिकडे आम्हाला कलाकार म्हणून, आय एम शुअर प्रेक्षक म्हणून सुद्धा बरेचदा मच्छरचा त्रास होतो. खूप डास असतात, एसी नसतात सुरू, कलाकारांना वॉशरूमसाठी VIP रूममध्ये जायला लागतं कारण कलाकारांच्या वॉशरूम्स खूप खराब असतात. सो जेव्हा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशीतलं आम्ही बघितलं आणि ज्या प्रकारे काळजी घेतली जाते स्वच्छतेची इकडे, हे बघून आम्हाला त्यांचं कौतुक करावं असं वाटलं. मला असं वाटतं की दे डिझर्व दिस अप्रिसिएशन. आणि प्रयोग करायला त्यामुळे आणखी हुरूप येतो. आणि मे महिन्याच्या गर्मीमध्ये जेव्हा तुम्हाला एक छान वातानुकूलित मेंटेन्ड थिएटर मिळतं तेव्हा कलाकारांना काय, तंत्रज्ञांना काय, प्रेक्षकांना काय, सगळ्यांनाच ते, मला असं वाटतं दे ऑल डिझर्व अप्रिसिएशन. हे सब्सल्युटली, त्यामुळे सुंदर वाटतं, तर कौतुक करावं, सांगावं आवर्जून. आणि बाकीची शहरं, बाकीची थिएटर्स या मंडळींनी याची दखल घ्यावी की अशा प्रकारे सिस्टीममधलंच आहे. पण थिएटर सिस्टीम आहे, आम्हाला होत नाही, सुखसोयी नाहीत असं आपण बोंबाबोंब करतो, पण हे कुठच्या तरी सिस्टीम, वाशी महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका त्याच्या अंडर येणारच हे थिएटर आहे. इथेही अनेक विविध कार्यक्रम घडतात, आय एम शुअर इकडे शाळेची गॅदरिंग्स घडतात, डॉक्टरांची स्नेहसंमेलनं घडतात, नाटकं घडतात, ऑर्केस्ट्रा नाचाचा कार्यक्रम सगळं होतं, तरी सुद्धा इकडची सिस्टीम अत्यंत छान राबवली जाते. थिएटर्सने प्रेरणा घ्यायला हरकत नाहीये,
जिथे वॉशरूम्स नीट नसतात, पाणी नसतं, एसी नाही आहे, ह्याच्याकडे तक्रार करा, त्याच्याकडे तक्रार करा, एकाने दुसऱ्याच्या अंगावर काहीतरी टाकलं, डासाचा त्रास असतो विशेषतः बालगंधर्वमध्ये. सो मला असं वाटतं की त्यांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही. आणि उन्हाळ्यात अनेक ठिकाणचे एसीज बंद आहेत, त्यामुळे प्रयोग करताना आणि प्रयोग बघताना दोन्हीला खूप अडचण येते. तर नाटक बघणं हा एक आनंददायी अनुभव असावा असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं, आणि त्यामुळे विशेष कौतुक करण्यासाठी आज आम्ही इकडे लाईव्ह आलेलो आहोत. रोहिणीतही आले आहेत. रोहिणी, ते आपण नेहमी आम्ही सगळ्यांना म्हणतोय की अनेक थिएटर विषयी आपण तक्रार करतो, पण काही चांगल्या थिएटर विषयी तुम्हाला काय वाटतं वाशिम? मला बरं वाटतं इथे. आता आल्यानंतर व्हॅक्युमनी संबंध साफ करणं चाललेलं आहे, बाथरूम्स क्लीन असतात. आपण येतो तेव्हा मेकअप रूम्स क्लीन असतात. आणखीन अशा परिस्थितीत बरंच वाटतं प्रयोग करायला सुद्धा, आणि आल्यानंतर एक प्रसन्न वाटतं. आल्यानंतर संबंध कचरा पाहिल्यानंतर अरे पहिल्यांदा हा झाडा रे मग मी एंटर करते असं न वाटता इथं आल्यानंतर हा सगळा प्रकार असतो. आणखीन आपण ज्या वेगवेगळ्या थिएटर्समध्ये आपण काम करतो तिथली परिस्थिती आणि ही परिस्थिती डेफिनेटली वेगळी आहे. कारण एसी अजिबात चालत नसताना सुद्धा आपण प्रयोग केलेले आहे. इथे एसीचा सुद्धा तसा प्रॉब्लेम नाही आहे आणि आल्यानंतर असं थंड वाटतं, आणखीन फारच छान वाटतं. सो मला नेहमी या थिएटरचं, विष्णुदास भावे चं नेहमी कौतुक वाटतं की इथे काम होत असतं, आणखीन आल्यानंतर अरे वाशीला प्रयोग आहे असं होतं. वा, नमस्कार. सगळ्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे वाशीला प्रयोग करायला येताना खूप समाधान असतं आतनं की खूप छान ठिकाणी प्रयोग करायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं कुठलंही नाट्यगृह हे त्या त्या शहरातलं सांस्कृतिक केंद्र असतं, आणि ते सांस्कृतिक केंद्र जर इतक्या छान पद्धतीने व्यवस्थित ठेवलं जात असेल तर मला वाटतं ती सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. आणि ह्याची बाकीच्या नाट्यगृहांनी आणि व्यवस्थापनांनीसुद्धा दखल घ्यायला हवी. काय असतात नटांच्या अपेक्षा, आपल्या बेसिक अपेक्षा काय असतात? फार बेसिक अपेक्षा असतात. एकतर स्वच्छतागृह चांगली असावी, चांगल्या मेकअप रूम्स असाव्यात. तिथे फार काही आपल्याला सतत एसीत राहायची सवय नसते, पण थोडाफार चांगला एसी असावा कारण आम्ही स्टेजवर परफॉर्म करत असतो, एनर्जी जास्त लाईट असतात. आणि तो फक्त आमच्यासाठीचा असा नाही, तो एसी प्रेक्षकांसाठी सुद्धा असावा कारण प्रेक्षक तिकिटाचे पैसे देऊन पैसे खर्च करून नाटक बघायला आलेले असतात आणि जवळजवळ 500-600 अशी तिकीट असतात. त्यामुळे या बेसिक अपेक्षा प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी ठेवल्या तर मला असं वाटतं काही चूक नाहीये याच्यामध्ये. आणि ते तर मिळावंच, म्हणजे आज आपण 2023 जगतोय, काळ कुठे चाललंय आणि आपण अजून एसी नाही, डास चावत आहेत, स्वच्छता नाही, हेच सगळं चालू. आणि मी बऱ्याचदा असं अशी तक्रार केल्यानंतर समोरनं बऱ्याचदा असं उत्तर येतं की अरे इथे असंच असतं. पण हे किती चुकीचं आणि किती अयोग्य उत्तर आहे की असंच असतं असं म्हणून काहीच होणार नाहीये. हे सुधारलं हवं, सुधारायला हवं आणि त्याची सुधारणा आपल्यापासून आपण करायला हवी. त्यामुळे हे थिएटर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा नीट बघा, इथली व्यवस्थापनाची पद्धत बघा, हे सगळं नीट ठेवण्याची. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनी ह्याचा अवलंब करावा या सगळ्या गोष्टीचा. सो अत्यंत साध्या अपेक्षा असतात नटांच्या सुद्धा आणि प्रेक्षकांच्या सुद्धा. आपण आपला वेळ पैसा खर्च करून चांगल्या मनोरंजनासाठी चांगलं काहीतरी घेण्यासाठी थिएटरपर्यंत येत असतो आणि हा गृहित धरलं जाऊ नये. रोहिणी, त्यांचा ऍक्च्युली चांगला मुद्दा आहे की कुणीही प्रेक्षकांनाही किंवा कलाकारांनाही गृहित धरलं जाऊ नये. एक चांगली सिस्टीम आहे, चांगलं पॉझिटिव्ह ठिकाण आहे, ते चांगलं राहावं. आणि स्वच्छता करण्याला मला वाटतं एक आस्थेचा प्रश्न आहे फक्त, तो सिस्टीम सगळ्या आहेत. काय मेकअप रूम मध्ये एक कचरा पेटी असावी, साऊंड सिस्टीम बरी असावी, इथे डास असू नयेत, एसी उन्हाळ्यात किमान चालावा, बाकी सगळ्या सिस्टीम, आमचे स्टाफ इथे बसतो पिटा, ती तुम्हाला जागा तुम्हाला दाखवते, असा एक स्टेजच्या समोरचा खड्डा असतो, इथे बऱ्यापैकी डास कीटक झुरळ पाली असतात, ते नसावेत. आणि बाकी एक छान हसतमुख स्टाफ असावा, जशी ही सगळी मंडळी इथे आहेत आणि ती आम्हाला मदत करत असतात. त्यामुळे येस, थँक्यू सो मच, हे तुम्ही ऐकून घेतलं आणि आय एम शुअर की बाकीची थिएटरची मंडळीही हे ऐकतील आणि याचा काहीतरी उपयोग होईल. थँक्यू, आणि वाशीला थँक्यू. बाय बाय.